नमस्कार, राजेश्री किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुळ आंबा कसा बनवायचा ते बघूया। उन्हाळ्याचा सीजन म्हटला की आंबा हा आलाच, आणि आता खूप साऱ्या कैऱ्या मार्केटमध्ये उपलब्ध असतच। चला तर मग गुळ आंबा कसा करायचा ते पाहूया। इथे मी मीडियम गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक पळी तेल टाकत आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकावी। मोहरी तळतळली की एक चमचा मेथीचे दाणे टाकावे। तुम्हाला मेथी आवडत नसेल तर अर्धा चमचा पण टाकू शकता। मेथी टाकल्यावर ते मिश्रण हलवत राहायचे, कारण मेथी लगेच गरम होऊन करपू शकते। मध्ये एक वाटी कैरीचे तुकडे टाकून मिक्स करावे। मिक्स केल्यावर एक चमचा लाल तिखट मसाला टाकावे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी, थोडस परतायचं, जरा चांगला मिक्स करून घ्या। चांगल्या प्रकारे हलवायचं, नाहीतर ते करपू शकतं, मसाला चिकटू शकतो। काय सुगंध आला आहे बघा, छान मस्त ते मेथी दाण्यांचा। आता झाकण ठेवून वाफेवर शिजवावे। मध्ये मध्ये चेक करत जावे, थोडंसं हलवायचं, जरा सुगंध छान सुटलेला आहे। आता थोडंसं त्यात पाणी टाकते, करपत ना, थोडंसं पाणी टाकत जरा, खाली मसाला चिकटत नाही किंवा लागत नाही। थोडंसं मीठ भुरभुरायचं, जरा मिक्स करायचं। जरा मीठ टाकल्याने कसं जरा पाणी सुटतं कैरीच्या फोडींना। परत झाकण ठेवून वाफेवर शिजवावे एक मिनिट तरी। मिक्स करा जरासं। नंतर त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकावं। मी सेम प्रमाण घेतलं आहे, एक वाटी कैरी तेच एक वाटी गूळ घेतलं। काय कायना गूळ कमी लागतो, काय कायना जास्त लागतो, तुम्ही जास्त टाकू शकता। परत वाफेवर झाकण ठेवून वाफेवर शिजवावे, मध्ये मध्ये बघत जावे। आता थोडीशी उकळी आली आहे, थोडंसं मिक्स करा, हलवत राहो, बघा जरा तुम्ही पाहू शकता। मी एक चमचा टाकून बघते कसं झालंय ते, शिजलेलं आहे। एक मिनिटभर तुम्ही ठेवू शकता, तर तयार झालेलं आहे गोळा आंबा, रेडी आहे। कंटिन्युअसली बघू शकता तुम्ही, छान कलर पण छान आलेला आहे, बघा बघू शकता तुम्ही।
आता गॅस बंद करत आहे। गुळ आंबा आता रेडी आहे। आता बाउल मध्ये गुळ आंबा काढून घेऊया। तुम्ही बघितले असेल ही एकदम सोपी रेसिपी आहे। गुळ आंबा तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर राजेश्री किचनला सबस्क्राईब करा।